<tries> आदित्य राधा पटकनात या काय झालंय का बोलवलंस अरे किती दिवसात आपण साफसफाई केली नाही खिडक्या बघ किती घाण झाल्यात आणि पंखा पण पुसायला हवाय राधा तू असं कर तू खिडकी पुस आणि आदित्य तू पंखा हा आई दादा नी का पंखा पुसायचा मी काय नाही पुसू शकत मला सांग तू आणि दादा ह्या छोटा कोण आहे आणि मोठं कोण आहे मी छोटा आहे दादा मोठा आहे बरोबर म्हणूनच दादा तुझ्यापेक्षा उंच आहे ना मग तू जेव्हा दादा एवढा होशील तेव्हा तुला पंखा पुसायला सांगेल ओके चल दादा उटना। दादा ही खुर्ची या खुर्ची पेक्षा छोटी ही खुर्ची या खुर्ची पेक्षा मोठी बरोबर आता कळलं का तुला छोट्या मोठ्या मिश्रण सरबत तयार आहे हे घ्या सरबत आणि कसं झालंय सांगा ह मला आदित्य दादाहून कमी का दिलंस कारण मला माहिती आहे तुला त्याच्या एवढं दिलं ना तर तू संपवणार नाहीस म्हणून मी लहान आहे ना म्हणून मला छोट्या ग्लासात दिलंय तुझ्या एवढं मी संपू शकणार नाही दादाला सगळ्यात मोठा ग्लास दादाला आहे तेवढं मी पिऊ शकणार नाही तुला दिलाय तेवढं पण मी संपू शकणार नाही तू लहान आहेस ना म्हणून तुला छोट्या ग्लासातून दिलं दादा ग्लासा कारण का तो आपल्या राधा आता आपण बागेत जाऊयात पण तिथे कोणीही दंगा करायचा नाहीये ओके हुं। आई हुं। पटकन जाऊया बागेत मला झोपाळा खेळायचा आहे अरे हो बाबा पटकन जाऊया आदित्य पटकन गेलं तर कोणी नसेल हो हो आदित्य चल लवकर बागेत जायचंय आई मी अजिबात येणार नाही बागे माझ्या वयाचं कोणी नसतं तिथे कारणं घेऊ नको घरी बसून मोबाईल सोडून दुसरं काय करणार आहेस तू चल ना रे मला पण बोर होतय बरोबर चला चला उठा, उठा, उठा चला आवूया आपण बागेत जाऊया चल चल दादा तू खाली मी वर बघ तू शिली चढून वर गेलास मी खालीच राहिलो या झोक्यावर मी बसणार तूच का, का बसणार कारण ते आधी आली तू नंतर दादा काय झालं मला वाटतं येत नाही मदत करणार बघा नाहीतर दादा तूच मला दाखव ना बरे अरे आई आई मला पण झोका हो देते देते, ये, धरून बस ताई आपण एकत्र झोका खेळूया एक गम्मत सांगते तुला जेव्हा तू तु पुढे तेव्हा मी मागे बघ तू पुढे मी मागे आपण सारखी पुढे मागे मजा आली हो ना कुठे लागलं बघू मला अरे बास आता चला खेळ पुरे घरी चला उठ उठ उठ, 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 उठ रागव सावकाश बघू मला कुठे लागलं दुखत नाही <laughs> रे आणि काय रे अशी काय माकडा सारखी उडी मारली माकडा सारखी ए माकड राधा आदित्य त्रास देऊ आधीच लागलाय त्याला हो हे घे मला सांग या दोन ताटल्यांमध्ये कुठल्या गोळ्या कमी आहेत आणि कुठल्या बरोबर ठीक आहे गोळी आधीच तुझा आजचा दिवस खूप खराब गेला ना नाही उलट आजचा दिवस खूपच भारी गेला केवढं काय काय शिकायला मिळालं मी छोटा आहे दादा मोठा आहे ही खुर्ची या खुर्ची पेक्षा मोठी आहे दादा तू खाली मी वर बघ तू शिडी चढून वर गेलास मी खालीच राहिलो पण का तूच का बसनार कारण ती आधी आली तू नंतर आलायस ह्यात मी ह्याच अस्त बरोबर अरे वाह एवढ काय काय शिकलास तू मग आज रात्री तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून आईस्क्रीम आपण काय शिकलो लहान मोठा आत बाहेर वर खाली आधी नंतर वस्तूच्या आकारावरून ती वस्तू लहान आहे का मोठी आहे हे समजतं लहान मोठा आकार बघताना दोन वस्तूंची तुलना असते दोन वेगवेगळ्या आकाराच्या वस्तूंवरून त्यातील लहान मोठा फरक समजतो वयावरून लहान मोठा फरक समजतो उदाहरणार्थ भिंतीवरचे घड्याळ मोठे असते हातातले घड्याळ लहान असते वर खाली ही संकल्पना त्या वस्तूची जागा दाखवते कशाच्या तरी ती वस्तू वर असते किंवा खाली असते उदाहरणार्थ झाडावर आंबे आहेत झाडा खाली सावली आहे आत बाहेर ही संकल्पना त्या वस्तूची जागा दाखवते उदाहरणार्थ खोलीच्या आठ टेबल आहे खोली बाहेर सायकल आहे आधीनंतर ही संकल्पना त्या कृतीच्या वेळ वेग यावर अवलंबून असते लवकर होणारी गोष्ट आधी असते उदाहरणार्थ पळत जाऊन लवकर झोपाळा पकडणे ते आधी असते उशिरा झोपाळा पकडणे नंतर असते वेळेच्या आधी वेळेच्या नंतर असे म्हणतात करून तर पहा एक घरातील वेगवेगळ्या आकाराची भांडी गोळा करून दोन गट करा लहान भांडी आणि मोठी भांडी दोन घरामधील एक खोली निवडा खोलीच्या आत असलेल्या वस्तूंची यादी करा खोलीबाहेर कोणत्या वस्तू आहेत ते सांगा तीन तुमचे खेळ गोळा करून टेबलावर चेंडू ठेवा आणि टेबलाखाली बाहुली ठेवा चार सकाळी उठल्यावर तुम्ही काय काय करता त्या कामाचे आधी आणि नंतर असे क्रम ठरवा टिंबटिंब दात घासणे तोंड धुणे टिम्बटिम दूध पिणे